मला वाटतं संजय राऊतांना फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही, की असा एकही दिवस जात नाही, सकाळ दुपार संध्याकाळ आरोप केले नाहीत असा संजय राऊतांचा दिवस नाही। त्यामुळे उठल्यावर किंवा रात्री झोपताना उद्या कुठला आरोप करायचा हे विचार करत असतात, त्याच्यामुळे आरोप कोणी गंभीरतेनं केला तर त्याला आम्ही महत्त्व देऊ। संजय राऊतांचा आरोप हा पॉलिटिकली द्वेषानं पचडलेला असतो, त्याच्यामुळे आमच्या नजरेत त्यांच्या आरोपाला शून्य किंमत आहे। चुकीचं काय झालं असेल तर ते खासदार आहेत, त्या प्लॅटफॉर्मवर तक्रार द्यावी, योग्य तो प्लॅटफॉर्म त्याची दखल घेईल। तुमच्याकडे काही माहिती आहे का ते अधिकारी का बदलले, तपास अधिकारी? नाही, मला आता आपण सांगताय म्हणून मला त्याची कल्पना नाहीये, मी नक्कीच माहिती घेईन आणि आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन। सामन्यामध्ये आज असं लिहिलंय की विजय झाल्यावर माणूस नम्र होतो, पण राणेचा विजय झाल्यावर ते बेफाम होते असं टीका जी आहे ती सावरकर। पहिलं स्वतः आत्मपरीक्षण संजय राऊतांनी करावं, त्यांचा घोडा एवढा बेफाम उधळलाय की त्यांना व्यसन लावण्याची आवश्यकता आहे, त्याच्यामुळं ते स्वतःच बेफाम झालेत। आज राणे त्या ठिकाणी जर बेभान बेफान असतेत तर तुम्हाला तसं दिसलं असतं, परंतु त्या ठिकाणी आता कोकणात आपला बेस हल्लाय, शिवसेना जो शिवसेनेचं शक्तिस्थान होतं कोकण ओबाटाचं, त्या कोकण सावंतवाडीपासून ते पालघरपर्यंत पूर्णपणे नेस्तनाभूत शिवसेना त्या ठिकाणी झाले आणि त्याचं शल्य म्हणजे एक भिवंडी सोडली तर सगळीकडे कोकणामध्ये 100% महायुतीला यश मिळालेलं आहे आणि त्यातनं विचलित आहेत आणि त्याच्यामधनं वैफल्यातनं अशा प्रकारचा आरोप संजय राऊत करतायत। आणि राणे काही बेभान होणार नाहीत, ते भारतीय जनता पार्टीत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या चौकटीत आणि असणाऱ्या शिस्तीतच राणेसाहेब सुद्धा त्या ठिकाणी निवडून आले, जिंकून आले, तशाच प्रकारे त्यांची वाटचाल राहील। मला वाटतं आमच्या पक्षात कोणाला मंत्री व्हावं करावं याची चिंता राऊतांनी त्या ठिकाणी करू नये। आपले भाऊ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का मंत्री झाले नाहीत हे पहिलं उद्धव ठाकरेंना विचारा। दोनदा कोट शिवून सुनील राऊत आमदार तयार होते, त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या आणि मग राणेंचा आम्ही त्या ठिकाणी सांगू। राणेंनी या लोकशाहीतली जेवढी पद आहेत तेवढी उपभोगली आहेत, मंत्रीपद घेतलंय, केंद्रात मंत्रीपद घेतलंय, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय मंत्रीपद हा काही मोठा विषय नाहीये। मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला किंवा नागरिकाला पक्ष काढण्याचा अधिकार आहे। आता त्याने पांड्यांनी काय कर्तृत्व केलंय ते संपूर्ण पोलीस यंत्रणेला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे।